कुठे गेली काली दिस इकडे काय दरवाजा उघडला नाही तुला लगेच बाहेर पडायला पाहिजे हा चल घरी चल काली डोळा नको मारू कोण खाणार तू खाणार एवढं सकाळी सकाळी तू खाणार सबस्क्राईब कर पहिलं चॅनलला आम्हाला आवडला तर आम्ही आपने लोक को तो जबरदस्ती करणे कार्यक्रम चल तू डायरेक्ट 15वा ब्लॉग बघतोय माझा त्याला आज माहिती पडलं की ब्लॉग तू दुबईला गेलेला ना मग तुला कुठे सांगू अरे 15वा माणसाची हद्द असते तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणार अगोदर मी तुम्हाला एका प्रॉडक्ट बद्दल सांगणार आहे तुम्ही आता गेल्या ब्लॉग मध्ये पाहतच आलाय की माझी स्किन कशी होती माझी स्किन मध्ये बरेचसे प्रॉब्लेम होते तर त्याचं सोल्युशन भेटलं आहे मला डॉक्टरकडे जाणं येणं मला सारखं पॉसिबल होत नव्हतं तर आता मला एक सोल्युशन भेटलं आहे तर तुम्हाला क्युअर स्किन बद्दल माहीत सुद्धा असेल किंवा माहीत सुद्धा नसेल तर आपण जाणून घेऊया क्युअर स्किन बद्दल क्युअर स्किन हा एक डर्मेटॉलॉजिस्ट बेस्ट ऍप आहे त्यामध्ये तुम्ही तुमची स्किन अनालाइज करू शकता AI टेक्नॉलॉजीद्वारे आणि तुम्ही तुमची स्किन टाईप कशी आहे हे सुद्धा जाणून घेऊ शकता त्यानुसार ते तुम्हाला पर्सनलाइज किट प्रोव्हाइड करतील कारण प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असेल तर प्रत्येकाला वेगवेगळे प्रोडक्ट लागतात किंवा तुमच्या स्किनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्ही तेही सांगू शकता तुम्ही कोणते प्रोडक्ट यूज करताय म्हणजे तुम्ही कोणते फेस वॉश यूज करताय तुम्ही कोणती क्रीम यूज करताय तुम्ही प्रेग्नेंट आहात का तुम्ही ब्रेस्ट फिटिंग मदर आहात का हे सांगू शकता हे सांगितल्यानंतर ते तुम्हाला पर्सनलाइज किट प्रोव्हाइड करून देतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला घर बसल्या करायचं आहे म्हणजे कुठेही जायची गरज नाहीये आणि फक्त स्किन अनालाइज करून ते तुम्हाला कस्टमाइज किट प्रोव्हाइड करतील तर ही आहे माझी पर्सनलाइज किट त्याच्यामध्ये 4 प्रोडक्ट आले आहेत आणि 4 प्रोडक्ट मला 1500 मध्ये भेटले ते पण फ्री डिलिव्हरी चार्ज तर हे सगळं किट घेतल्यानंतर तुम्हाला डॉक्टरकडनं फ्री मंथली फॉलोअप सुद्धा भेटतात त्यानंतर तुम्ही तुमचं डाएट कसं असलं पाहिजे तुमचं वॉटर इंटेक किती असलं पाहिजे किंवा तुमची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे हे सुद्धा डॉक्टर कन्सल्ट करतात त्याचबरोबर हे पण मॅटर करतं की आपण वरनं काय खातो आणि आपल्या आतमध्ये काय जातं ह्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतात ते पण फ्रीमध्ये तर ह्या किटमध्ये काही प्रोडक्ट डेला यूज करायचे तर काही प्रोडक्ट नाईटला यूज करायचे आणि जेव्हा तुम्ही ऍप ओपन कराल तेव्हा तुम्हाला प्रोडक्ट कसे यूज करायचे हे सुद्धा दाखवलं जाईल तर आपण प्रोडक्ट यूज करून बघूया तर फेस वॉश आहे फर्स्ट तर फेस वॉश यूज करून बघूया हा फेस वॉश फोम बेसमध्ये आहे आणि हा फेस वॉश जसं आपण नॉर्मली यूज करतो तसंच यूज करायचा आहे पूर्ण फेसवर फेस वॉश करून झाले हे आपल्याला नॉर्मल फक्त डॅप डॅप करून पूर्ण फेस क्लीन करून घ्यायचं त्यानंतर आहे मिनरल सनस्क्रीन ही क्रीम आणि हा फेस वॉश आपल्याला डेला यूज करायचं तर मी डेचं दाखवते आता डेसाठी मी पूर्ण फेसवर सनस्क्रीन अप्लाय करून घेते ते पण मी फिंगरनेच अप्लाय करते कारण की माझी सवयच आहे तशी फिंगरने सगळीकडे स्प्रेड करते हे झाले डेचे प्रोडक्ट आता माझ्याकडे जे आहेत 2 नाईटचे प्रोडक्ट आहेत एक बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम आणि AMP ॲडव्हान्स जेल हे 2 जे प्रोडक्ट आहेत ते नाईटला यूज करायचे आहेत आणि हे यूज करायचे आहेत कसे तर हे पण 2 पंप घेऊन पूर्ण फेसवर
दोन्ही सुद्धा दोन्ही प्रोडक्ट आहेत ते पम्प घेऊन पूर्ण फेसवर स्प्रेड करायचे आहेत. हे असे नाईटला यूज करायचे आहेत. तर आता मी प्रोडक्ट यूज केल्यानंतर माझी स्किन बघताय कसली छान वाटते. आणि मी तुम्हाला सांगितलंच की अर्धे प्रोडक्ट होते आपले डेचे आणि अर्धे प्रोडक्ट होते आपले नाईटचे. जेव्हा तुम्ही पण ॲप ओपन कराल तेव्हा तुम्हाला पण प्रोडक्ट कसे यूज करायचे हे दाखवलं जाईल, त्याप्रमाणे तुम्ही प्रोडक्ट यूज करा. आणि अशी स्किन जर हवी असेल तर माझा कूपन कोड आहे Mayuri100, हा यूज केल्यानंतर तुम्हाला पहिल्या 200 कस्टमरला 100 रुपीजचा डिस्काउंट भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही पण पटकन जा आणि पटकन हे आपले प्रोडक्ट बाय करा आणि हा संधीचा उपयोग करा. सो हे गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सर्व? मी मयुरी मंगेश तानपाटील तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आणि कुठून चालू करते बघा. तर आजचा ब्लॉग अमनच्या घरातून सुरू होतोय, कारण मी माणपूरवरनं 5:15 वगैरे निघाली आहे. त्यामुळे तिकडनं काही शूट नाही केलं, कारण की घरी सगळे झोपले होते. मम्मी पप्पाच म्हणजे सगळे म्हणजे मम्मी पप्पा झोपले होते, त्यामुळे त्यांची झोप कशाला मोड करायची ते ह्यांच्या घरी सगळ्यांची तयारी चालू आहे. म्हणजे सगळे उठलेत फक्त बाबूबाईला सोडून, बाबूबाई झोपलाय. तर मग इकडनं सुरू करते. तर पहिलं सगळ्यांना थँक्यू सो मच की आपले फायनली 5000 सब्सक्रायबर पूर्ण झालेत, 5000 सबस्क्राईब पूर्ण झालेत यूट्यूब चॅनलचे. ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर पहिलं सगळ्यांना थँक्यू सो मच. थँक्यू अमन, कारण ते सगळं आहे ते तुझ्यामुळे झालं. सामने आगे थांबले. म्हणजे हे सगळं काय फेम नाही म्हणू शकत, हे सगळं सबस्क्राईब वगैरे जे काय आहेत, फॉलोअर्स आहेत, ते सगळं अमनमुळे. तर थँक्यू सो मच त्याच्यासाठी होतं हे. आणि थँक्यू विंकू नको रे, सामने जाके थांबले. तर मग इकडे आली आहे, आम्ही लोक निघणार आहे. बटाटे आहे, मी आहे, कलवंत आहे, कलवंत बॅक झाला आहे, तुम्ही अमनच्या ब्लॉगमध्ये बघितलंच आहात. परत जॉनी आहे, श्रुती आहे, श्रुतीचे फ्रेंड्स आहेत. म्हणजे आम्ही लोक चाललो आहे, हे लोक जात होते, हे लोकांनी त्याला माहिती आहे जॉनी माहिती आहे. अमनच्या ब्लॉगमध्ये जे गाडीवरनं पडले होते माझ्या गावच्या ब्लॉगमध्ये, तो मला जॉनी आहे. तर आणि तिकडनं चौकी येणार आहे बदलापूरवरनं, तो अंबरनाथला राहतो, आम्ही बदलापूरला चाललो आहे फार्म हाऊस. अरे टिटवाळा, टिटवाळा राहतो. समजून घे रे, त्याच साईडला कुठेतरी राहतो ना, तर तिकडे टिटवाळ्यावरनं तो बदलापूरला येणार आहे. तर मग तू तिकडेच भेटेल. आणि मी इकडे आली आहे, तर इकडनं आता निघायचं तो 6 वाजता, पण 6 वाजलेत मला वाटतं 6ची गाडी भेटणार आहे. उगच मला एवढ्या लांबून बोलवलं पटापट पटापट. मी निघाली तेव्हा हे लोक सगळ्यांना उठवलं, अमनला उठवलं, तेव्हा अमनने ह्या लोकांना उठवलं. तर मग आता निघूया थोड्या वेळात आणि स्टेशनला जाऊनच भेटू आता डायरेक्ट. शायनिंग चालते. कारण मी घरनं अशीच आली होती ना, मग थोडस आता शायनिंग नको मारायला. 1.5 लाख मोस्टली आहे वाटतं. गोल्डन पूर्ण सोन्याचे वॉच आहे तो. जर गुल बिल केलात तुझ्यावर येणार, तो हसते सोमडीमध्ये. कलवंती गँग कुठून आली? कलवंत गँग भाई आपली काय? कलवंत गँग, कलवंत गँग करे पूर्ण. कुठून आलेत काय नाही, ते इथेच राहतात ते सगळे, इकडचे येतात ते. मग गँग आहे पूर्ण, उलट एवढी सेफ्टी आहे ना त्यांची, चोर लोक येत नाही इकडे. भाई आम्ही निघालोय कितीतरी वेळानंतर, टाइमपास करत करत या लोकांचं. आता भायखळा स्टेशनवरनं ट्रेन आहे फास्ट बदलापूर पकडून आणि मग डायरेक्ट बदलापूर थेट. Talkie.
चॉकी जय चॉकी. अरे रेडी चे थांबे चॉकी. अरे भजी आला चॉकी. चॉकी आला बघा चॉकी चॉकी बोला की चॉकी. आलोय जरा बाहेर आणि पहिलं चाय पिऊया कारण की चाय वगैरे काय पियालोच नाही तर असं तलप लागली आहे चायची. तर चाय वगैरे पिऊया आणि चाय पिऊन लगेच मग गाडी पकडून निघून जाणार आहे. श्रुतीचे फ्रेंड्स पण येतात भरपूर मग ते लोक लेट येणार तिथपर्यंत आम्ही पुढे जातो. ये व ले ये थांकू कसे कसे चालतोय एसी लावा काय मोबाईल फिरवते वा हाय चॉकी कशी आहे बाय किती दिवसाने भेटली तू. ए तू गाडी चालव काम करून गाडी कशी चालते तुला मग विको पुढे विको पुढे विको टायर मारे काय नाही बोलणार कॉस्मेटिक हा लाल्या येतोय मध्ये मध्ये. ए लाल्या ए लाल्या काय आर्मी बॉय आर्मी बॉय बघ आर्मी बॉय साठी काय काय करतो बघा एक शॉट घ्यायसाठी तू काय रोहित शेट्टी बरोबर होता काय फिल्म इंडस्ट्री मध्ये अजय देवगण बरोबर अरे अजय देवगण बरोबर होता असं दाखवत आता तुम्ही बघू शकता आम्ही गावी गावासारख्या फार्म मध्ये आलो मला तर दाखव मी बोलतोय इथं तुम्ही बघू शकता आम्ही बाजूला इथं गायीचा गोटा वगैरे गाईचा बैलाचा असतो ते आम्ही पोहोचलोय फार्मला. हे बघा हे आतमध्ये जातो. अरे इतली बेजरी हा गोगल शूट नाही करत शूट नाही करत आय एम बॅक विथ माय 211 5925 आता चांगला वाटतोय हाच गोगल शूट होतोय हे उघडलं पण दरवाजा फॉर्म मध्ये जाऊया आतमध्ये बघू कसं कलवण काय होतंय का बघ परत घे परत घे ते स्विमिंग पूल वरती उड्या मारायच्या आता लगेच त्याची पण आंघोळ तर केली नाही ना भाई. मी तर नाही केलं आम्ही लोक बोललो कुठं आंघोळ करत बसायची घरी परत इथे येऊन आंघोळ करायची पाण्यात काय कोण बोलत आहे हा हा हे दोघं तो बोलत आहे तिकडे Thank you.
पाखरा आजाद केलं तुला. इथे आले आणि लगेच आम्ही क्रिकेट खेळायला आलोय. मी पण खेळणार आहे यांच्यासोबत क्रिकेट. ए मी ये. आता आम्ही क्रिकेट खेळतो आणि थोड्या वेळात भेटतो. टीम ना मला असं वाटतं कसं पण खेळायचं. कॅच पकड श्रुती इकडे फिल्डिंगला राहा. 2 मिनिटं झाले बॅटिंग करतोय आणि आता लगेच आउट होणार आहे. हा आता आउट होणार आहे कारण की चौकी बॉल आता फास्ट बॉल टाकणार आहे. आपली बॅटिंग चौकी आउट करायला. सुपलाला कशाला धावतो मग. चला आता आउट हो. अमन आउट झाला आणि अमनची कॅच मी पकडली. अमन आउट झाला अमनची कॅच मी पकडली फायनली. आता चौकी बॅटिंग करतोय. अगले गेंदबाजा है मयूरी मंगेश तान पाटील. अरे ताकद आहे की नाही. आलं ना अंगाशी बॉलिंग टाकता टाकता पडली पायावरती. आपल्या प्लेअर कडकडा ते बॉलिंग टाकताना असत पैकी जोरात जोरात हे पाय बोल्ड केला. पण बोल्ड केला हा बोल्ड झाला पाडून मग दांडी उडवली. खरं दांडी उडली पण दांडी उडली त्याची पण दांडी उडली. तू आलो पाय आलो तू दोन मिनिटं रडत होते. पाय आलो पाय आलो. आता बघ राखड राख ते 90-20 मधला शॉट आहे ना तो वरती चढते डिक कप कर झाला. अजे बघलाय घामटा फुटलाय. बॅटिंग नको ना तुला. लगेच नको बॅटिंग घेऊन तुम्ही आता आमचा ब्रेकफास्ट झालेला असतो. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला बसतोय असं असतो झालेला असतो तुमचा बसतो मधील फरक असतो. तर आता नाश्ता करूया आणि माझ्या पायाचे लागले परत एवढा दुखतोय ना आता पाय वगैरे. आता मला असं वाटतं पूर्ण पिकनिक स्पॉइल करणार आहे मी. कोण काढतो व्हिडिओ? चला आता मी पण जाते पाण्यामध्ये.
जर शांत बसून राहिली तर मग पूर्ण माझा डे खराब होईल. तर मग पाण्यात वगैरे जाऊन तो टायर आता मी घेणार आहे. तर मग आता तिकडे जाऊया, तिकडे जाऊया, पाण्यात जाऊया, पाण्याची पण मजा घेऊ. जाऊ द्या फोन दे जरा. पैसे दे ना. जेवायला या. आता टायमिंग झालाय 3 वाजत आले मला, असं 3:30 वाजलेत आणि हे लोक अजून चालले, पण आम्ही लोक लगेच जेवायला घेतोय कारण की मग परत पाण्यात जाऊ, भूक लागली आहे, काही खाल्लं नव्हतं आणि सकाळी नाश्ता पण थोडासाच केला होता. तर पाण्यात वगैरे मगासपासून पाण्यातच मजा करतोय सगळे लोक. तर आम्ही लोक जेवायला आलो, जेवतो वगैरे आणि जेवणाला चिकन आहे. वेस्ट इंडिज वरनं बॉलर मागवलं, वेस्ट इंडिज वरच घ्या. झूम इन बॉलर. मुरलीधरनचा भाऊ बघा, मुरलीधरनचा भाऊ. चप्पल को कशी दिसते आता. चौकी काढते बोल, इथं मार नको आपलं फक्त. गेंदे पहिली गेंदा ना, चौकी भूल ना, बोल द्या लागलाय फक्त बोल. माझं कोणी पिढा नंतर या बॉलिंग टाकतोय, कधी काय टाकतोय. फायनली बोल काढले, फायनली बोल. नाव खराब केलं. सिरियसली घ्या, सिरियसली.
अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। मैं बोला है ना पिक्चर अभी बाकी है। कॉफी वाले भैया जल्दी से कॉफी लाओ। ओ काका सर वगैरे काय बोलतात? थँक यू टांगा परार उगा शायनिंग मारतो आता जागा होता मान दुखते कस उलटी जा ला 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 कस ला ला पाखरा आजाद केलं तुला। तर रेडी वगैरे झालोय सगळे चेंज वगैरे केले म्हणजे पाण्यातून आल्यावर मगाशी मी सांगितलं नाश्ता करायला सगळे आंघोळीला गेलेले आंघोळी आता मी पण आंघोळी वगैरे केलं आणि मस्तपैकी हे लोक तर आत्ता झोपलेत हा रेडी झालाय हे लोक रेडी झाले की लोक बटाटा हे लोक सगळे बाहेर काहीतरी बार्बीक्यूचं बघायला आज अमनची पण मान दुखायला लागली आणि माझा पाय पण दुखायला लागला तर आज काय ना काय झालंच आपल्या दुर्घटनेला तर मम्मी मला ओरडत होती मम्मीला सांगितलं पाय दुखले तर आता उद्या मुंबईला गेल्या गेल्या लगेच MRI ऑपरेशनचं काय असेल ते लगेच करून टाकू मज्जा येते आणि रात्री चौकीचा बड्डे पण आहे तर केक मे बी कापू ते दाखवू आणि बघू कसं काय होतं। रिओ घेऊन रिओ येताना रिओ रिओ आमच्या आवाराने म्हणजे बदलापूरमध्ये आवारा म्हणून एक मुलगा आहे आमचा मित्र आहे म्हणजे अमनचा मित्र आहे त्याच्यामुळे माझा मित्र झालाय त्याला मला भूक लागली होती मगाशी त्याला मला भूक लागली होती मगाशी म्हणजे मला भूक लागली होती
हॅपी बर्थडे चॉकी. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर चॉकी, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे चॉकी. अरे बर्थडे आहे भावाचा आणि जल्लसी साऱ्या गावाचा. बर्थडे आहे भावाचा. Next morning. So this is next day. आणि आता आम्ही झोपून उठून आता नाश्ता करू. 2 वाजले, 2 वाजता नाश्ता करायला चाललोय आणि मी तिकडनं डायरेक्ट मुंबईला निघणार आहे कारण की रूमची हालत बघा कसं झालं. भाई डायरेक्ट निघताना आता कारण रात्री फुल सगळे काय काय आपले जे पोरं पिपाने वाजवतात पिपाने वाजून झँग झालेले मजबूत मस्त. तर काय रात्री काय शूटच नाही केलं नंतर बर्थडेच्या नंतर काय शूटच नाही केलं बहुतेक. हा संपलाच होता डायरेक्ट. हे कोणाची रोहनचे ना ऑलमोस्ट संपलाच होता. सगळे आपले आपले जेवण बिवून झोपायला आले होते. हा नाश्ता वगैरे करू आणि पुढचं मग सांगेल काय काय कसं काय ते पण टाक. कपडे पॅक कर घालायला बेटा. चलो बाय टाटा. बाय बाय. सो फायनली आम्ही निघालोय. हे चॉकी भिडतो काय फायनल मॅच विस्तार करून आणि आता गाडी पण आली आमची स्टेशन पर जायला. तर आता आपण जाऊया. जायचं होतं कामावर माझ्या तर तिकडनं डायरेक्ट कामाला गेली. कामावरनं लगेच मी घरी आली तर तिकडे एंड करायला भेटलाच नाही ब्लॉग. तर मग घरी येऊन आता बोलते कारण की एंड केला. तर अशी झाली आमची पिकनिक आणि
खूप मजा केली, खूप म्हणजे खूप मजा केली. तर मेली पहिला ब्लॉग एंड करूया आपण आणि असं झाला आपला आजचा ब्लॉग. तर तुम्ही ब्लॉग इथपर्यंत पाहिलाच आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या ब्लॉगला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तेपर्यंत टाटा बाय बाय खाता.